नमस्कार मित्रांनो, इक्विटी ट्रेडर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी किंवा एखाद्या शेअर मध्ये बाइंग प्राइस बनवणे अगोदर त्या शेअर मध्ये बाइंग प्राइस काय असावी, स्टॉप लॉस काय असावा आणि टार्गेट प्राइस काय असावी या सर्व गोष्टी जर आपल्याला माहित असेल त्या पोझिशन मध्ये रिस्क रिवॉर्ड किती आहे हे शोधण्यासाठी आज आपण लॉन्ग पोझिशन हा टूल यूज करणार आहोत। हा टूल आपल्याला झिरोदा काइटच्या टूल बार मध्ये मिळेल। तर चला आता आपण बघूया हा टूल कशा प्रकारे यूज करायचा आहे। इथे मी ॲक्सिस बँकचा चार्ट ओपन केलेला आहे। आता मी इथे ट्रेंड लाईन मार्क करतो। ही ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर आपण इथे बघू शकता 21 मे रोजी ह्या स्टॉकने ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलेले आहे आणि ह्या कॅन्डलचा हाय 733 रुपये आहे। ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्यानंतर सपोज तुम्ही दुसऱ्या दिवशी ह्या स्टॉकमध्ये जर पोझिशन बनवली असती तर आपली बाईंग प्राईस 727 आसपास येते आणि ही ट्रेंड लाईन ब्रेक करण्या अगोदर ह्या स्टॉकने एक स्विंग लो बनवला होता, तो साधारणतः 700 रुपयाच्या आसपास होता। तर याला आपण स्टॉप लॉस कन्सिडर करूया। ह्या स्टॉकने एक स्विंग हाय बनवला आहे, तो साधारणतः 800 ह्या लेवलवरती आहे। आता आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी माहीत आहे, बाईंग प्राईस, स्टॉप लॉस प्राईस आणि टार्गेट प्राईस। आता आपण लॉन्ग पोझिशन टूल यूज करूया। ह्या टूल बारवरती आपल्याला इथे दिसत असेल इथे एक लॉन्ग पोझिशन हा एक टूल आहे, त्याला सिलेक्ट केल्यानंतर जिथे आपण बाईंग प्राईस बनवली आहे तिथे त्याला क्लिक करा। अशा प्रकारे आपल्याला इथे टूल दिसेल, तो अशा प्रकारे अरेंज करा की जिथे आपला स्टॉप लॉस प्राईस असेल। टार्गेट प्राइस अशा प्रकारे अरेंज करा की जिथे आपले टार्गेट प्राइस असेल। आता आपण इथे बघू शकतात की ह्या स्टॉकमध्ये 30 रुपये एवढी आपली रिस्क आहे, टार्गेट जे मिळणार आहे ते साधारण 73 रुपये मिळणार आहे। अशा प्रकारे रिस्क रिवॉर्ड शोधण्यासाठी आपण लॉन्ग पोझिशनचा यूज करतो।